स्वागत। तर सध्या इथे उन्हाळा सुरू झाला आहे, त्याच्यामुळे सगळीकडे मस्त हिरवळ आहे। लॉकडाऊन असल्यामुळे मी पण विचार केला की चला आपल्या बाल्कनीमध्ये मस्त आपल्याकडच्या ज्या भाज्या इथे मिळत नाहीत त्या लावूया। जेव्हा तुम्ही विदेशात असता तेव्हा तुम्ही आपल्याकडच्या भाज्यांना खरंच खूप मिस करता। तर इथे सगळ्या भाज्या मिळतात, पण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या भाजी मार्केटचा जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की इथे मेथीची भाजी वगैरे जास्त मिळत नाही, म्हणजे फक्त इंडियन स्टोरलाच मिळते आणि आता सध्या तर मिळणं कठीणच आहे। तर मी तुम्हाला दाखवणार आहे मी सध्या बाल्कनीमध्ये कुठल्या भाज्या लावलेल्या आहेत। तर मस्त हिरवीगार आणि टवटवीत अशी मेथीची भाजी आता तयार झालेली आहे आणि आता आपण ती कट करायला घेऊया। तर इथे मला भाजी लावण्यासाठी ऍक्च्युअली माती जी आहे ती विकत आणावी लागली होती आणि हे जे ट्रे आहेत ते पण मी विकत आणले होते। तर ट्रे मध्ये माती टाकली नंतर मग छानपैकी आपल्याकडच्या ज्या मेथ्या आणि हणे होते किचन मध्ये ते मी लावले। आता 4 वीक झाले आहे आणि आपली जी मेथी आहे ही पूर्ण रेडी आहे मेथीचे पराठे बनवण्यासाठी। पुदिना सुद्धा लावला आणि मिरची आणि टोमॅटो सुद्धा लावलं आहे, पण अजून याला ऍक्च्युअली बराच वेळ आहे पूर्ण तयार होण्यासाठी। उन्हाळ्यामध्ये इथे तुम्ही भाज्या लावू शकता कारण हिवाळ्यामध्ये तर टेम्परेचर खूप लो असतं, त्यामुळे तेव्हा तर काही लावता येत नाही ऍक्च्युअली, पण आता सध्या छानपैकी तुम्ही लावू शकता। तर म्हटलं चला लॉकडाऊन आहे, बाल्कनी आहे, या दोन्ही गोष्टीचा छान सदुपयोग करूया। ते जर तुम्हाला माझी बाल्कनीमधली शेती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अजून अशाच एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय, धन्यवाद।